नमस्कार श्री स्वामी समर्थ। सर्वात अगोदर सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते। तर आज मी संक्रांतीसाठी तिळाची चिक्की करते। तर ही जी चिक्की मी करणार आहे ती बिना पाकाची गुळाची चिक्की करणार आहे। तर ही जी चिक्की आहे ही चिक्की लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण इझिली खाऊ शकतील इतकी छान आणि सॉफ्ट ही चिक्की बनते। तर ह्या चिक्कीची रेसिपी मी आज तुमच्यावर शेअर करते। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर का माझे कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतली आहे। तुम्हाला ज्या क्वांटिटीत चिक्की करायची असेल, वडी करायची असेल, त्या क्वांटिटीत तुम्ही हे तीळ मोजून घेऊ शकतात। म्हणजे तुम्ही ही वाटी तुम्हाला जेवढी चिक्की करायची असेल त्या प्रमाणात ही वाटी छोटी मोठी तुम्ही वापरू शकतात। तरी मी ते या आकाराची एक वाटी घेतली आहे आणि ह्या आकाराच्या वाटीने एक वाटी मी तीळ घेतलेली आहे। हे तीळ मी गावठी घेतलेले आहे। तुम्ही बिना पॉलिशचे तीळ तुम्ही बिना पॉलिशचे तीळ घेतले तरी चालतील। हे तीळ आपल्याला बारीक गॅस करून मंद आचेवर 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर हे तीळ भाजताना आपल्याला सतत चमच्याने हे तीळ हलवायचे आहे। म्हणजे ते सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील, कुठेही कमी जास्त तीळ भाजले जाणार नाही। तर बघा इथे मी गावठी तीळ वापरलेले आहे। तुम्हाला जर का हे तीळ भेटले नाही तर तुम्ही साधे पांढरे पॉलिशवाले तीळ वापरले तरी चालतील। तर बघा इथे तीळ मी भाजून घेतले आहे। तीळ आपले भाजून झाले आहे। हे तीळ मी एका ताटलीमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। आपल्याला गॅसचा फ्लेम इथे बारीकच ठेवायचा आहे। गॅसचा फ्लेम कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आहे। म्हणजे तीळ सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील। तर हे तीळ मी काढून घेते एका प्लेटमध्ये। तर हे बघा तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। तीळ आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचे आहे। हे बघा ज्या वाटीने मी तीळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। तर गॅसचा फ्लेम आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे। म्हणजे शेंगदाणेसुद्धा सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील। शेंगदाणेसुद्धा मी एकसारखे भाजत आहे म्हणजे जेणेकरून ते कुठेही डागणार नाही आणि सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील। तर हे बघा इथे शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत। इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। हे शेंगदाणे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे। तर हे बघा शेंगदाणे थंड झाले आहे आणि याची सालं देखील मी काढून घेतली आहे। तुम्हाला जर का सालं काढायची नसतील की तुम्ही नाही काढली तरी चालतील। आणि त्याचबरोबर तीळसुद्धा आपले थंड झाले आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर तीळ मी इथं एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर हे तीळ आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचे नाही आहे, तर थोडेसे आबडधोबड असे ठेवून आपल्याला हे तीळ बारीक करायचे आहे। तर बघा या पद्धतीने तीळ मी बारीक करून घेतले। हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यातच आपल्याला पूर्ण शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे।
तर शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतले मी, आणि हे दोन्ही पण एकत्र मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता यामध्ये आपल्याला थोडी वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर का जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळ किसून घातलं तरी चालेल. थोडीशी वेलची पावडर घालून हे मिक्स करून घेते मी. आता ज्या प्लेटमध्ये तुम्ही चिक्की करणार आहात त्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने लावा, चमच्याने लावा किंवा स्पॅच्युलाने लावलं तरी चालेल. सर्व बाजूने तूप अशा ह्या पद्धतीने लावून घ्यायचं, म्हणजे चिक्की खाली आपली चिटकत नाही. आता पुन्हा मी पॅन गरम करायला ठेवला आहे. ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणा मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे दोन वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर गूळ मी चाकूने पहिल्यांदा बारीक करून घेतला आहे. गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन विरघळतो. आपल्याला गूळ इथे फक्त विरघळून घ्यायचा आहे, याचा पाक करायचा नाही आहे. तर बघा इथे दोन वाटी मी गूळ घेतला आहे. एक वाटी आपली शेंगदाणा होती आणि एक वाटी आपले तीळ होते. त्यासाठी दोन वाटी मी इथं गूळ वापरलेला आहे आणि आपल्याला हा गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे. ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे. इथे आपण गुळाचा पाक न करता तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत, जेणेकरून ही चिक्की सॉफ्ट आणि मऊ होते आणि लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही ही चिक्की खाऊ शकतात. ही चिक्की बनवल्यानंतर अगदी मऊसूद आणि ठेसूर बनते. तुम्हीसुद्धा ह्या संक्रांतीला अशा पद्धतीची चिक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा इथे गूळ आपला वितळायला लागला आहे. आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. तर बघा इथे गूळ विरघळलेला आहे. गॅस मी बारीकच केलेला आहे. गॅस काही लगेच बंद करायचा नाही, गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आणि यामध्ये आपण बारीक केलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची असते. हे आपल्याला इथे पटकन हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे. यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेते. तुम्ही गूळ टाकण्या अगोदर थोडंसं तूप घालून घेतलं तरी चालेल. तर बघा ह्या पद्धतीने हे मिश्रण मी मिक्स केलं आहे. गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि ज्या प्लेटला आपण हे तूप लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर बघा हे मिश्रण मी काढून घेतलं आहे. हे आपल्याला एकसारखं करून घ्यायचं असं. तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मी दाबून एकसारखं करून घेते, म्हणजे वडी आपली एकसारखी तयार होईल. तर इथे मी वाटीला खालून तूप लावून घेतलं आहे थोडं. याने मी थोडी एकसारखी वडी करून घेते. तर इथे मी चाकूने काप करून घेते. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही काप करून घ्या. आणि ही वडी आपल्याला पूर्ण थंड झाल्यावरच काढायची आहे.
तर बघा, आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपल्याला वडी काढायची आहे. ह्या ठिकाणी वडी पूर्ण थंड झालेली आहे. अर्धा ते एक तासात वडी थंड होते आणि ही वडी करताना तुम्ही गुळाचा वापर कमी जास्त करू शकतात. तुम्हाला जर का वडी जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ थोडा आणखीन टाकला तरी चालणार आहे. तर बघा, वडी काढताना आपल्याला अल्लाद वडी काढायची आहे. अगोदर वडीचा कडेचा भाग मी काढून घेते. तर ह्या पद्धतीने कडेचा भाग मी काढून घेते. तर बघा, कडेचा भाग मी काढून घेतला आहे. यानंतर तुम्हाला एक वडी काढून दाखवते मी. वडीसुद्धा आपली अशी पटकन निघते. तर हे बघा, मस्त अशी वडी तयार झाली आहे आणि ही वडी खायला एकदम सॉफ्ट, एकदम मऊ खुसखुशीत आहे. तुम्हाला मी एक वडी तोडूनसुद्धा दाखवते. आणि ह्याच पद्धतीने सर्व वड्या आपल्या अशा पटकन अशा निघतात. तुम्हाला आणखीन एक काढून दाखवते मी. हे बघा. तर बघा, इथे मी वडी काढून घेतली आहे. खूप छान आणि सॉफ्ट अशी ही वडी तयार होते. तर तुम्ही सुद्धा अशी वडी या संक्रांतीला नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.